देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, माऊली तू माझी देवा सर्व दुख हारी, नाम तुझे घेतो देवा पहाटे चपारी, हरि मुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, कीर्तनाची वारी। नमस्कार मंडळी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। कितीतरी लोक देवाची भक्ती करताना दिसतात, तसंच ईश्वर सुद्धा एका चांगल्या भक्तीसाठी भुकेलेलाच असतो, त्यामुळे मनापासून केलेली भक्ती ही ईश्वरचरणी श्रेष्ठ ठरते। अशाच भक्तीचं महात्म्य आपल्या कीर्तनातून सांगतात हरिभक्त परायण ज्ञानेश्वरी ताई पवार। हरि जय जय राम कृष्णा हरी। Thank you.
Thank you.
रहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुखाची केवळ भोगने ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान तू का म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल 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 हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज पंढरी दिश पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत लाडके भक्त देहुनिवासी महाराष्ट्र भूषण भक्ती तासन परमार्थाचे व्यसन असलेले जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा आणि भगवत प्राप्तीसाठी योग्य असं साधन या साधकाला या अभंगाच्या रूपाने तुकोबराय सांगताय विठ्ठल 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 तुकोबराय काय सांगतात की बाबांनो तुम्ही कोणता साधन करा की ज्या साधनाच्या द्वारे भगवंत लवकर आपल्याला प्राप्त होईल तर तुकोबराय म्हणतात हे जी थोर भक्ती आवडते देवा देवाला कोणती भक्ती आवडते ज्या भक्तीमध्ये मनुष्य संसारातली माया ही भगवंताच्या चरणावरती अर्पण करतो ती भक्ती देवाला आवडते आणि प्रारब्धाप्रमाणे अनंताने आपल्याला जसं काही ठेवलेलं आहे ना त्या स्थितीमध्ये आनंद माना समाधान माना आणि असं जर त्या साधकाचं वागणं असेल तर हीच थोर भक्ती देवाला आवडते पुढे जाऊन तुकोबराय सांगतात वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ जर या संसाराच्या चक्रामध्ये जास्त वाहवत जाण्याचा प्रयत्न केला तर सुखाऐवजी तुम्हाला दुःखच भोगावं लागेल आणि म्हणून या संसाराचं टेन्शन येत असेल संसार आणि भक्ती संसार आणि परमार्थ यांचा समन्वय साधता येत नसेल तर एक काम करा तुकोबराय म्हणतात तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी हा संसार जो आहे ना या संसारातलं दुःख आणि सुख किंवा हा योग क्षेमांचा जो भार आहे तो भगवंताच्या चरणावरती अर्पण करूया विठ्ठल 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 चिंतन बघूया तत्पूर्वी ज्या ब्रह्मांड नायकाच्या सत्तेनं या ठिकाणी गोड असा सोहळ्यामध्ये हा कीर्तन समारंभ साजरा होतोय त्या प्रत्यक्ष ब्रह्मांड नायकाला आपण प्रथमता नमन करूया सर्वांनी हात जोडायचे महायोग पिटे तटे भीम रथ्यम वरम पुंडलिकाय धातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा का Oh,
तुका विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयंची केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कारो निहाता ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितं गगन सदृशं तत्वमस्यादि लक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः जय जय श्रीराधारमण जय जय नवलकिशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरी स्वामिनी मई राधिज कुदास जनम जनम मोहे दीजिए श्री वृंदावन को वास मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा विठल 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 आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान आज या कीर्तन रूपी सोहळ्या करता आपण देवाची द्वारी कीर्तनाची वारी या कार्यक्रमा अंतर्गत या ठिकाणी जमलेलो आहोत बर का आणि म्हणूनच या महाराष्ट्रातील तमाम कीर्तनकारांना या ठिकाणी या स्टेजवर येऊन आणि या टीव्हीच्या माध्यमातून समस्त तळागाळातील लोकांपर्यंत या ज्ञानोबा तुकोबा आणि या महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेऊन अवघ्या समाजाला ज्ञानामृताचा वर्षाव करणारे सगळ्या संतांचा संदेश या चॅनेलच्या माध्यमातून या कीर्तनकारांना पोहोचवण्याची ही संधी मिळते आणि या सर्व तळागाळातील आणि सर्व या श्रोत्यांपर्यंत हे कीर्तन जे आहे हे पोचतंय ही खरंच आनंदाची फार आनंदाची गोष्ट आहे बरं का खरंच या चॅनेलचा जो काही उपक्रम आहे हा फार सुंदर उपक्रम आहे आज या ठिकाणी या चॅनेलच्या माध्यमातून मलाही तुकोबाईंचे विचार मांडायला ही संधी मिळाली त्याबद्दल खरंच फार फार आनंद वाटतोय विठ्ठल 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 या मनुष्य देहाला आल्यानंतर जर जीवनामध्ये आपलं वर्म चुकलं आपलं कार्य चुकलं तर पुन्हा पुन्हा पुनरूपी जननम पुनरूपी मरणम या फेऱ्यामध्ये प्रत्येक जीवाला अडकावं लागतं आणि या फेऱ्यामध्ये अडकायचं नसेल तर मानवी जीवनामध्ये मानवाचं एक साध्य असायला पाहिजे ते म्हणजे भगवंत परमात्म्याची प्राप्ती जर जीवनामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली नाही ना तर माणसाचं जीवन हे शून्याप्रमाणे बरं का शून्य माहिती आहे ना शून्य काय किंमत आहे का शून्याला मावशी शून्याला किंमत आहे का जरा बोलत चला बरं का शून्याला किंमत नाही शून्याची किंमत ही शून्यच आहे पण आता मला सांगा त्या शून्याच्या पुढे जर एक ठेवला तर शून्याची किंमत 10 झाली 10 बरं का पुन्हाशी एकदा त्या शून्याच्या उजव्या या एकाच्या उजव्या बाजूला अजून एक शून्य ठेवला काय किंमत झाली 100 अजून एक शून्य ठेवला काय किंमत झाली अजून एक शून्य ठेवला 10,000 अशा पद्धतीने एकाच्या उजव्या बाजूला जेवढे शून्य आपण वाढवत नेऊ तेवढी किंमत वाढत जाते आता मला सांगा कितीही शून्य ठेवत गेलो कितीही किंमत वाढत गेली आणि पुढचा एक काढून टाकला काय शून्यच आहे म्हणून शून्याला किंमत नाही दादा तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली नाही तर तुमच्या आमच्या जीवनाला सुद्धा खरी अर्थानं किंमत नाही विठ्ठल विठ्ठल भगवत प्राप्तीसाठी शास्त्रकारांनी चार मार्ग सांगितले बरं का भगवत प्राप्तीसाठी चार मार्ग सांगितले शास्त्रकारांनी त्यातला पहिला मार्ग आहे ज्ञान मार्ग दुसरा मार्ग आहे कर्म मार्ग तिसरा मार्ग आहे योग मार्ग आणि चौथा जो मार्ग आहे तो म्हणजे भक्ती मार्ग आता पहिल्या तीन मार्गांचा जर विचार केला ना महाराज तर पहिल्या तीन मार्गांचा अवलंब करणाऱ्या साधकाला भगवंताकडे जावं लागतं परंतु शेवटचं जे साधन आहे किंवा मार्ग आहे या मार्गाचा अवलंब करणाऱ्या साधकाकडे देवाला यावं लागतं विठ्ठल 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 विठ्ठल
कारण आपली लोक एवढी आणाणी एवढी आणाणी कुठे आपला अज्ञान जागृत होईल हे अजिबात सांगता येत. एकदा काय झालं बरं का महाराज, आम्ही महाराष्ट्र दर्शनाला गेलो, अशीच गाडी करून गेलो. आता पहिल्यांदा आळंदीला गेलो, माऊलींचं दर्शन घेतलं, तुकोबरायांचं दर्शन घेतलं देहूला जाऊन. त्यानंतर आम्ही पंढरपूरला गेलो, त्या ठिकाणी पंढरीनाथाचं दर्शन घेतलं. आणि येताना रिटर्न होत असताना आम्ही शिर्डीला गेलो. आता शिर्डीला गेल्याच्या नंतर फार फार गर्दी महाराज, आणि दरवाजावरतीच एक मशीन असतं, मशीन माहिती ना तुम्हाला, हा मॉलमध्ये सुद्धा असतं, वेगवेगळ्या ठिकाणी हे मशीन असतं. आणि त्या मशीनमधून आतमध्ये प्रवेश करून आपल्याला जावं. आता सर्व मंडळी दर्शनाकरता निघाली, त्या मशीनमधून प्रत्येक जण जात होतं, प्रत्येक जण जात होतं. पण आमच्या सोबत असलेली एक आजीबाई त्या मशीनमधून गेल्याच्या नंतर एक आवाज झाला, वाव असा आवाज झाला बरं का. आवाज झाल्याच्या नंतर त्या पोलिसांनी या आजीबाईला थांबवलं. आजीबाई थांबा, तुमच्याकडे काय आहे? आता या आजीबाईनं काय सांगावं? या आजीबाईने सांगितलं, माझ्याकडे बाम आहे. आता बाम म्हटल्यानंतर सगळे इकडे ओरडाओरड करू लागले, सगळे इकडे तिकडे धावू लागले महाराज, सैरा वैरा धावू लागले. आता बॉम्बची कोणाला भीती वाटत नाही. मागे झालं ना त्या ठिकाणी प्रकरण, काश्मीरमध्ये हल्ला झाला, सगळ्यांना भीती वाटते, सगळेजण इकडे तिकडे धावू लागले, सैरा वैरा धावताय, मला काय झालं हे काहीच कळेना. मग मी त्या ठिकाणी गेले, आजीबाईला पोलीस काकांनी पकडलेलं होतं. आणि मग विचारलं, अहो तुम्ही का पकडलं आजीबाईला? म्हणे त्यांच्याकडे बॉम्ब आहे. म्हटलं आजीबाई असं कसं? त्या म्हटल्या कसं आहे ना ताई, आता म्हटलं आपल्याला 10-12 दिवसाच्या यात्रेकरता जायचंय. म्हटलं रस्त्यात कुठं मेडिकल लागतं की नाही, डोकं बिखं दुखलं तर मग काय करायचं? मग ठेवला पिशवीमध्ये बॉम्ब. विठ्ठल विठ्ठल सांगायचं तात्पर्य म्हणजे बघा, आपलं अज्ञान कुठे कुठे बाहेर येईल हे सांगता येत नाही. म्हणून सामान्य माणसाच्या दृष्टीने ज्ञान मार्ग हा सोपा नाही. आणि विद्वानाच्या दृष्टीने जरी विचार केला, ज्याच्याकडे ज्ञान प्राप्त झालं पण ज्ञान हे पचवायला फार अवघड आहे बरं का. आणि म्हणून ज्या ठिकाणी ज्ञान आहे त्या ठिकाणी अभिमान निर्माण होत असतो. कसं ते तुम्हाला एका उदाहरणाच्या द्वारे सांगते. बघा त्या ठिकाणी एक सुंदर असा प्रसंग, ज्या वेळेला भगवान गोपालकृष्ण द्वारकेला येतात कंसवधा करता, आणि कंसवध झाल्यानंतर काही दिवस प्रभू इकडेच द्वारकेला राहू लागतात. आणि मग असं दररोज त्यांच्या सोबत प्रभू राहायचे, ते म्हणजे प्रभूचा सखा म्हणजे उद्धवजी महाराज. उद्धवासोबत सगळं काही प्रभू सांगायचे बोलायचे. आणि मग त्यावेळेला सोबत राहत असताना सहज एक दिवस प्रभूच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, उद्धवाकडे ज्ञान आहे परंतु गवळणींसारखी ती गोड अशी भक्ती, प्रेमयुक्त भक्ती उद्धवाजवळ नाही. म्हणून त्या भक्तीचा आस्वाद यालाही करून दिला पाहिजे. आणि म्हणून देवाने सांगितलं, अरे उद्धवा बघ ना, मी त्या ठिकाणाहून आलो, ज्या वेळेला मी मथुरेला आलो त्या गवळणींना वचन दिलं होतं की 2-5 दिवसात मी माघारी येणार, माझं वचन मी पाळलं नाही बरं का. त्या गवळणी वेड्यासारख्या माझे वाट बघत असतील. आणि म्हणून एक उद्धवा तू एक काम कर बरं का, तू आता त्या ठिकाणी जा, गोकुळाला जा, आणि नंद बाबाला माझ्या यशोदा मैयाला भेट, त्या गवळणींना भेट, आणि त्या गवळणींना माझ्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान त्यांना दे. आता असं सांगितल्याच्या नंतर उद्धवाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, देवाने मला सांगितलंय की गवळणींना ज्ञान द्यायचं, अशा येड्या गवळणी कधी शाळेत गेल्या नाही, कधी इंग्लिश मिडियमला गेल्या, त्या लिहिल्या नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, त्यांना व्याकरण कसं कळणार, हे ज्ञान त्यांना कसं बरं कळणार. परंतु ठीक आहे, देवाची आज्ञा आणि मानली. आणि उद्धवाने सांगितलंय, ठीक आहे प्रभू मी जाणार त्या ठिकाणी. प्रभूंनी उद्धवाला आपला सुंदर असा पितांबर दिला, मोर मुकुट दिला, आणि वैजंती माळा दिली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून आणि सुंदर रथामध्ये विराजमान झाला. आणि त्यावेळेला उद्धव त्या गोकुळामध्ये जाऊ लागला. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यावेळेला उद्धव गोकुळामध्ये पोहोचतोय. त्यावेळेला 4 वाजेचा वेळ आहे, 4-4:30 वाजेचा वेळ आहे, म्हणजे गोरज मुहूर्त माहिती आहे ना सर्वांना, ज्या मुहूर्तावरती लग्न सुद्धा लावली जातात. गोरज मुहूर्त का म्हणतात की त्या वेळेला गाई ज्या रानामध्ये चरायला गेलेल्या असतात त्या गाई माघारी येण्याची वेळ असते. गाईंच्या पायाच्या खुरांनी उडलेली ती माती समस्त आसमंतात पसरत असल्यामुळे, त्या ठिकाणी ती रजकन आकाशामध्ये उडत असल्यामुळे त्या मुहूर्ताला म्हणतात गोरज मुहूर्त. त्या मुहूर्तावर उद्धवजी महाराज पोचले, त्यामुळे उद्धवाचा रथ अजून कोणी पाहिलेला नाही. आतमध्ये प्रवेश केला नंदबाबाच्या वाड्यामध्ये, एका बाजूला नंदबाबा बसलेले आहे. ज्या वेळेला डोक्यावरचा मोर मुकुट पाहिला, एक मिनिटासाठी असं वाटलं माझा कन्हैया आला की काय. आणि धावत पळत आले आणि उद्धवाला मिठी मारली. अरे उद्धवा बरं झालं आलास बरं का, खूप बरं वाटलं तुला भेटून, कडकडून भेटताय. नंद बाबा उद्धवाला आतमध्ये आवाज दिला, अगं यशोदे अगं बघ बघ कोण आलाय, जरा बाहेर आहे.
यशोदा मैया बाहेर आली, तिला सुद्धा आनंद झाला। रात्र झाली, स्वयंपाक झाला, सुंदर असं भोजन झालं आणि सर्वजण गप्पा मारत बसलेले आहे। गप्पा मारत असताना नंद बाबाच्या प्रत्येक वाक्यामध्ये माझ्या कन्हैयाचं नाव आहे, कान्हाचं नाव आहे आणि प्रत्येक लीलांची आठवण नंद बाबा करताय। हा संवाद माझी यशोदा मैया ऐकतेय आणि लक्षात घ्या, या कान्हाच्या त्या लीला ऐकल्याच्या नंतर, कान्हाचं नाम चिंतन केल्याच्या नंतर त्या मातेच्या नेत्रांतून आसवाच्या धारा आहेत आणि स्तनांतून दुग्ध धारा वाहू लागल्या। काय प्रेम असेल हो त्या आईच। विठ्ठल 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 विठ्ठल। कशी पक्षी रात्र काढली ही अवस्था जेव्हा उद्धव पाहत होता ना, स्वतःच ज्ञान तर केव्हाच विसरला आणि त्या सुंदर अशा प्रेम रसामध्ये उद्धव न्हाऊन निघाला। कशी बशी रात्र झाली, सकाळ झाली आणि त्यावेळेला सकाळच्या वेळेला सगळ्या गवळणी, कुणाच्या डोक्यावर घागर, कुणाच्या हातामध्ये घागर आणि यमुनेच्या डोहावरती त्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी चालल्या। परंतु तेवढ्यात वाटेमध्ये रथ दिसला। हा तोच रथ आहे ना ग सखी, ज्या वेळेला अक्रूर काकांनी माझ्या कान्हाला आपल्यापासून दूर नेलं होतं, बरोबर बरं का? हा तोच रथ आहे। तो कान्हा आला की काय? ती दुसरी सखी म्हणाली, नाही नाही नाही, तो फार कपटी आहे, त्याला कुठे आपली आठवण येणार। दोघींचं बोलणं चालूच आहे, तेवढ्यात उद्धवाचं आगमन झालं। त्या सख्यांचं बोलणं सुरू झालं, मोर मुकुट घातलेला आहे, पितांबर धारण केलेला आहे, वैजंती माला आहे आणि कान्हा सारखंच रूप आहे। एका मिनिटासाठी त्यांना सुद्धा असं वाटलं, आमचा कान्हा आला की काय? पण तो कान्हा नव्हता, तर तो कान्हाचा प्रिय सखा उद्धव होता। उद्धवाशी बोलणं सुरू झालं, आम्हाला माहिती आहे तो आमच्या कान्हाचा सखा असणार, मित्र असणार। आणि त्यावेळेला एक गवळण म्हणाली दुसरीला, म्हणाली बरं का, ती म्हटली, अगं हा सुद्धा त्या कपट्यासारखाच कपटी आहे। आणि त्या गवळणींचं वर्णन ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका। ती गवळण सांगते कसा हा कपटी आहे। राम अवतारामध्ये ज्या वेळेला बाली आणि सुग्रीव यांचं युद्ध चालू होतं, याने एका झाडाच्या बाजूला उभं राहून बाण मारला। ती शूर्पणखा आली होती विवाहाच्या आशेनं, पण तिला कुरूप करून पाठवलं। आहो, वामन अवतारामध्ये त्या पुण्यवान असल्या बळीराजेला पाताळामध्ये घातलं, केवढा हा कपटी आहे। प्रत्येक अवताराचं वर्णन कोण करतंय? या गवळणी, ज्या गवळणींना उद्धव अडाणी म्हणत होता, अज्ञानी म्हणत होता, परंतु बघा त्यांचं ज्ञान आता प्रत्येक अवतारातलं वर्णन करताय। मग उद्धवाला कळालं की माझ्याकडे जरी ज्ञान आहे, परंतु त्या भगवंताची भक्ती प्रेम माझ्या मनात नाही। या गवळणींची तत्परता बघा, यांची आतुरता बघा, व्याकुळता बघा। ज्या वेळेला त्या गवळणींची अवस्था पाहिली आणि उद्धवाचं ज्ञान त्या ठिकाणीच शांत झालं। विठ्ठल विठ्ठल ध्यान करून बसा, चला आसन लावा, त्या ठिकाणी श्वासावरती नियंत्रण ठेवा, प्रभूचं नाम चिंतन करा। त्यावेळेला त्या गवळणी उद्धवाला समजावता, रे उद्धवा, आमचे प्रेम आमची भक्ती तुला कशी करणार रे। म्हणून ज्ञान या मार्गाचा विचार केला तर ते सर्वसामान्य व्यक्तीला सोपं नाही। चला पुढे दुसऱ्या मार्गाचा विचार करू, कर्म मार्ग। आता कर्माचं सुद्धा एवढं सोपं नाही, कर्माची गती भल्या भल्यांना कळाली नाही तेव्हा तुमचा आमचा काय प्रश्न आहे बरं का? एक कर्म जरी चुकला ना, तरी सुद्धा त्या कर्माचे फळ भोगण्याकरता पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं। अगा कर्मी जे उरावे, तरी तेही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका। किंवा केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले आयुष्य किती। म्हणून कर्माचा सुद्धा विचार करू नका। चला पुढे योग मार्ग। योग मार्ग सुद्धा एवढा सोपा नाही, त्यासाठी 8 सिद्धी प्राप्त कराव्या लागतात। आणि जरी योग मार्ग आपण करू लागलो, योगाने समाधी सुखाचा आनंद मिळेल, परंतु लवकरात लवकर भगवत प्राप्ती होईलच हे 100% सांगता येत नाही। विठ्ठल 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 विठ्ठल। भक्ती कशी आहे? तर भक्ती हे साधन, भक्ती हा मार्ग अगदी सुलभ आहे आणि सोपा हा मार्ग आहे। म्हणून संतांनी सांगितलेलं आहे, तू का म्हणे चला ह्याची वाटे पांडुरंग भेटे भरवसेने। भरवशाचं साधन म्हणजे भक्ती। संत सुद्धा सांगतात, आम्ही सुद्धा काय करू, भक्ती या साधनाचाच अवलंब करू। पिटू भक्तीचा डांगोरा, कडी काळाशी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे। आणि म्हणून त्या साधकाला उपदेश करताय तुकोबराय, तुम्ही सुद्धा भक्ती याच साधनाचा अवलंब करा। ठीक आहे तुकोबराय, तुम्ही म्हणताय भक्ती या साधनाचा अवलंब करा, मग सांगा ना अशी कोणती भक्ती करू की जी देवाला आवडेल, तेच तुकोबराय
अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. हे जी थोर भक्ती आवडली देवा, किती जोक मारण्याचा प्रयत्न करा, किती विनोद सांगण्याचा प्रयत्न करा, तरी हसूच येत नाही हो.
माझ्या कीर्तनातलं दुसरं काही घेऊ नका, परंतु एक वाक्य तुम्हाला सांगून जाते बर का, जीवनामध्ये हसून खेळून जीवन जगा. जो हसून खेळून जीवन जगतो त्याचं आयुष्य हे तिळतिळ वाढत राहत, कमी होत नाही. हसून खेळून जीवन जगेल त्याला कोणत्याही प्रकारचे विकार सुद्धा जडणार नाही. हास्य हे माणसाच्या जीवनामध्ये असलं पाहिजे बर का. पुरुष मंडळांना सांगते बर का, अरे यहा तो हसलो घर जाके तो हसबेंड ही होणे वाले. कळालं तुम्हाला? घरी जाऊन हसता येणार नाही. पत्नीची ना आपली कुरकुर चालूच असते, त्यापेक्षा इथं तरी हसा. दोन तास इथं स्वतःचा आनंद घ्या. विठ्ठल विठ्ठल म्हणून जिसने हसना सीख लिया उसने जीना सीख लिया. हसने की आदत डाल लो क्योंकि रुलाने वाले तो कदम कदम पर मिलते है. म्हणून हसायला शिका जीवनामध्ये, हसून खेळून जीवन जगा. बघा किती जीवनामध्ये आनंद असतो बरं का. माणूस जीवनामध्ये छोटंसं दुःख आलं ना इतकी काळजी करत बसतो की विचारूच नका. पण एक वाक्य लक्षात ठेवा, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण उंच दबदबा होण्यासाठी पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. एकदा काय झालं, उन्हाळ्याचे दिवस रस्त्याने चालत असताना मी घरी चप्पल विसरली बरं का. रस्त्याने चालत असताना माझ्या पायामध्ये चप्पल नव्हती. रणरणत ऊन आहे, जमीन तापली आहे, चटके बसताय पायाला. आणि जेव्हा मनात विचार आला माझ्या पायात चप्पल नाही, थोडा वेळ वाईट वाटलं. पण ज्या वेळेला मागे वळून पाहिला त्यावेळेला एक यौवन असा आला होता की ज्याला पायच नव्हते. म्हणजे बघा, आपल्याला भगवंतानी जे काही दिलंय त्यामध्ये आनंद माना. आपलं जे दुःख आहे ना दुसऱ्याच्या दुःखामध्ये वजा करा आणि आनंद मिसळा, म्हणजे जीवन हे आनंदमय होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात, जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे, कवतुकप आहे संचितात. किंवा समयाशी सादर भावे, देव ठेवील तैसेची राहावे. जसं ठेवलंय त्यामध्ये समाधान माना, नाहीतर संसार करत असताना इतकी अपेक्षा जीवनामध्ये मानवाला असते बर का. बसायला गाडी, राहायला माडी, काम करायला गडी, तरी सुद्धा आमची आशा संपत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. दिशा हिंडा ताक्षिण पावला, माया वेष्टीला जीव माझा. म्हणून जीवनामध्ये सुखी व्हावं असं जर वाटत असेल तर त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करा आणि तो आनंद घ्या. आता आपण सर्वांनी या ठिकाणी त्याच भगवान परमात्म्याचं एकदा चिंतन करू, नाम चिंतन करू. सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठ्ठल 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 विठ्ठल.
याचे भजन चुकू नको, करता करविता तोच आहे, जन्माला घालणारा तारणारा मारणारा तोच आहे, म्हणून त्याच्या चरणावर सगळं समर्पित करा बरं का। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, म्हणून करता करविता तो आहे, म्हणून जाता जाता तुकोबाई म्हणतात की हा संसार त्याच्या चरणावर समर्पित करा। अभंगाचं शेवटचं चरण, तू का मने घालू मी।
मंडळी आज आपण इथेच थांबतोय, पण उद्या पुन्हा भेटू भक्तिसागरात तृप्त होण्यासाठी. तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.